गावात 1300 स्क्वेअर मीटर जमीन दान करप, खरं म्हणजे आता खूप कठीण झालं, लोक 100 स्क्वेअर मीटर जमीन दिना, थंय तांच्यांनी तर देसाय फॅमिली यांच्यानी 1300 स्क्वेअर मीटर जमीन गावच्या उदरगती खातीर दिली. सांग्याकार 5 वर्सां फाटल्यान गेले. फाटल्या 5 वर्सांक सुभाष फळदेसायक तुम्ही घरा धाडलो पळय न्ही, तुम्ही 5 वर्सां फाटल्यान गेले. तुम्ही मुद्दामून हांव सांगता, स्पश्ट उलयता थोडोसो. 12 ते 17 पर्यंत त्यांनी खूप बऱ्या पद्धतीचे प्लॅनिंग या मतदारसंघाचे केले. हा वांगडा आशिल्लो त्याच्या, आम्ही दोघं वांगडाच आमदार. खूप बऱ्या पद्धतीन, म्हणजे ज्या मतदारसंघाचा विकास सांगनासलो, तो मतदारसंघ कशा बऱ्या पद्धतीत खूप पुढे वचू शकता. वेगवेगळे प्रकल्प तुम्ही मुद्दामून पळ्या. तुमच्या त्यांनी आता 7 पैत्यांनी आपल्या 5 मिनिटांच्या भाषणात आमचे 15 मिनिटांचे भाषण उलयलो. इतक्या स्पीडीनी त्यांनी म्हणजे वेगवेगळे प्रकल्प हांगा हाडपाचो. सगळ्या पंचायतीचे फाउंडेशन स्टोन, खंयचो प्रकल्प, खंयचो आणि किती. आम्ही तर फाटले फाटी पळयता की तो IIT हांगा हाडटलो हाडटलो म्हणटा, कोणा खातीर? त्याच्या खातीर त्याका फायदो आहा. अरे एखादो प्रकल्प येल्या उपरांतूच त्याचो विकास जावपाक शकतलो. प्रकल्प येना जाल्यार गांवच्या भुरग्यांचो विकास जावचो ना. हांगासर येऊन जे लोक भडकयता पळय न्ही, ह्या लोकांपासून तुमकां सावध रावपाक जाय. आणि म्हणून म्हटलें हांवें की 5 वर्सां तुम्ही त्याका घरा धाडलो पळय न्ही, तुम्ही तुमचो विकास 5 वर्सां फाटल्यान गेले.